उरांव स्थित नवगढ़ सर्कल की जहां प्रकल्प बाधित रिक्शा संगठन द्वारा एनएमएमटी के खिलाफ रास्ता रोको आंदोलन किया गया। उरांव पूर्व में एनएमएमटी द्वारा बस सेवा शुरू की गई है, जिसके कारण यहां के स्थानीय प्रकल्प बाधित रिक्शा चालकों के व्यवसाय पर असर पड़ रहा है। इन्हीं बातों के मद्देनजर मंगलवार को नगर सर्कल पर प्रोफेसर एलबी पाटिल के नेतृत्व में बस रोकी गई, जिसके बाद रिक्शा संगठन, सिक्स सीटर रिक्शा संगठन आदि ने भी इस आंदोलन को समर्थन दिया। इस आंदोलन की जानकारी मिलते ही माननीय विवेक पाटिल आंदोलन स्थल पर दाखिल हुए और आंदोलनकर्ताओं को अपना समर्थन जताया, साथ ही आंदोलनकर्ताओं का अभिनंदन भी किया। श्री पाटिल ने कहा कि प्रकल्प बाधितों की जमीन जाने के बाद छोटे छोटे व्यवसाय कर वो अपना और अपने परिवार का पेट पाल रहे हैं। ऐसे में रोजी रोटी पर असर होता देख बरसात में भी रिक्शा चालक आंदोलन कर रहे हैं। आपल्यावर जो अन्याय होतोय तो अन्याय दूर करण्यासाठी आज आपण हे पाऊल उचललेलं आहे। आपण काय खुशीने उचलले अशातला भाग नाहीये, पण जर आपला पोटापाण्याचा उत्पन्नाचा धंदाच बंद होणार असेल, उत्पन्नाचं साधनच बंद होणार असेल, तर आपल्याला रस्त्यावर येण्याशिवाय पर्याय नाही। हे लक्षात घेऊन आज आपण या आंदोलनामध्ये पडत्या पावसामध्ये या ठिकाणी आपण जमलेले आहात। तुम्हाला सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो की न्याय आपण न्याय लाचारीनं कुणाशी लाचार करून नाही, तर न्याय हा आपल्याला लढून संघर्ष मिळवावा लागतो आणि ती मिळवण्याची ताकद आपल्यामध्ये आहे हे दाखवण्याचा तुम्ही प्रयत्न केला, त्याबद्दल आपल्याला मनपूर्वक धन्यवाद देतो। कारण या विभागामध्ये आपण राहत असताना आपलं पूर्वीचं उत्पन्नाचं साधन शेती सरकारने काढून घेतलं आणि ते गेल्यानंतर आपण आपल्या उदरनिर्वाहासाठी काही ना काहीतरी व्यवसाय करत राहिलो आणि म्हणून काही तरुणांनी या ठिकाणी रिक्षाचा व्यवसाय करायला सुरुवात केली। अनेक वर्ष रिक्षाच्या व्यवसायावर आपलं कुटुंब चालवण्याचा त्यांनी प्रयत्न केला, पण आता एमटीसीची बस आल्यामुळं आपला व्यवसाय सुरू होणार असेल तर ते आम्ही कदापि सहन करणार नाही हे सांगण्यासाठी भर पावसामध्ये आपण या ठिकाणी जमलेले आहात। आणि म्हणून आपल्याला धन्यवाद देत असताना मी निश्चितपणे सांगेन हा प्रश्न सामोपचाराने सुटावा आम्ही प्रयत्न करणार आहोत। आणि या प्रयत्नाची पहिली फेरी पोलीस अधिकारी गलांडे साहेब यांनी काहीतरी काल पोलीस स्टेशनमध्ये आपल्या प्रतिनिधीबरोबर चर्चा झाली, पण त्या चर्चेत तर अजून पाहिजे तसा मार्ग निघालेला नाही, पण तो मार्ग काढण्याचा शांततामय पद्धतीनं काढण्याचा आपण निश्चितपणे प्रयत्न करू आणि मला वाटतं त्याच्यामध्ये आपल्याला यश आल्याशिवाय राहणार नाही। इस दौरान माननीय विवेक पाटील, एनएमएमटी के अधिकारी, वरिष्ठ पुलिस निरीक्षक राजेंद्र गलांडे एवं प्रकल्प बाधित रिक्शा संगठन के पदाधिकारियों की चर्चा हुई, जिसके बाद माननीय विवेक पाटील ने आंदोलनकर्ताओं से कहा कि एक हफ्ते में नवी मुंबई परिवहन से चर्चा कर इस पर हल निकाला जाएगा, अगर जरूरत पड़े तो हम नवी मुंबई महापौर से भी मुलाकात कर हमारी समस्या उनके समक्ष रखेंगे और जनता एवं रिक्शा चालकों का फायदा हो ऐसा रास्ता निकाला जाएगा, जिसके बाद आंदोलनकर्ताओं ने आंदोलन स्थगित किया। इस अवसर पर प्रोफेसर एलबी पाटिल ने भी अपनी भावनाएं जाहिर करते हुए माननीय विवेक पाटिल एवं वरिष्ठ पुलिस निरीक्षक श्री गलांडे के आभार माने। आपला जो महत्त्वाचा प्रश्न आहे त्याची चर्चा चालू आहे, आदरणीय विवेकानंद पाटील साहेब ही आता चर्चा सुरू आहे आणि या चर्चेमध्ये असं ठरतंय की ही चर्चा आपली जो सामंजस्य आहे ते डायरेक्ट चेअरमनला मान्य आहे काय? विवेकानंद साहेब जे करतील, आपण सगळे प्रतिनिधी आपण सोबत असणार, त्यांचा जो निर्णय तो आपला निर्णय मान्य असेल काय? तर आता आपण साहेब सगळ्यांच्या समोर आपल्याला शब्द देतील, त्याचप्रमाणे गलांडे साहेब इथे आहेत ते सुद्धा आपल्याला शब्द देतील आणि त्यानंतर आपण मोर्चाची कशा पद्धतीने हे करायचे, आज आपण नाही म्हणताना 99% आपण जिंकलेले आहोत। इस अवसर पर उरण तालुका सचिव महादेव गरत, पंचायत समिति सदस्य माया पाटिल, भेंडकल की सरपंच योगिता ठाकुर, उप सरपंच योगेश भगत, मयूर सुतार, विश्वास तांडेल, किशोर ठाकुर, जितेंद्र तांडेल आदि गणमान्यों सहित आंदोलनकर्ता बड़ी संख्या में उपस्थित थे।